नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या भावी अधिकाऱ्यांनो मी शिव्याख्याते शिवकीर्न्नकार प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ॲप्लिकेशनवरती व शिव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सर स्वागत करत आहे माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि जर सगळं जर काही ओके असेल यस राहुल गुड आफ्टरनून हां रतन गुड आफ्टरनून चला पटापटा पटापट या लिंक शेअर करा आज अतिशय दणक्यात असं महत्वाची माहिती तुम्हाला देणार आहे की तुम्हाला सगळ्यात पोरांना अवघड जाणारा जे जा काही मराठीचं जे चॅप्टर आहे जे मराठीचं प्रकरण आहे ते म्हणजे समाज 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 सगळ्या पट्ट्यांच्या डोक्यामध्ये एकच असते मला समास अवघड जाते मला समास अवघड जाते काही ढेकळ अवघड जाणार नाही आज आपण समास हा कमीत कमी वेळेमध्ये कसा ओळखायचा ह्या आपण या ठिकाणी बघणार आहोत चला सगळ्यांनी पटापटापटा शेवट लोक या ठिकाणी जॉईन राहायचं आहे आणि लिंक शेअर करायची आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पटकन आणि लवकर लवकर जॉईन व्हा अतिशय अतिशय यस यस सर्वांना नमस्कार सुनील करिश्माताई किशोर यस विनय पटापटा पटपट या यस 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 गुड आफ्टरनून सुष्मिता चला बाळानो बघा आज आपल्याला शिकायचं समास सगळ्या पोरांना अवघड जाणारा एकच जे जे काही चॅप्टर आहे ते म्हणजे समास आहे सम प्लस अस पासून समास हा शब्द बनलेला आहे बाळानं ऐकून घ्या समास या शब्दाचा अर्थ आहे काट कसर करणे बर मग आता काटकसर करणे म्हणजे कशाची करायची होतं शब्दांची करायची आता आपण या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने समास ओळखायचा हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे आजूबाजूला कुठं जाऊ नका पटापटा पटापटा लवकर 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 जॉईन व्हा लिंक शेअर करा आणि बाळांना आपल्या इकडं या सेशनला सुरुवात आपण करणार आहोत मग आता जास्त वेळ न घेता मी पटकन तुम्हाला सांगणार आहे की पंधरा सेकंदामध्ये तुम्ही सर कसं काय शक्य हो पंधरा शेकंदामध्ये तर आमचं आयुष्य चाललं तरी ढगल समजलं नाही अजून आम्हाला जमलं नाही पण तुम्ही आम्हाला सांगायला आले की पंधरा शेकंदामध्ये या ठिकाणी तुमचा समाज तुम्हाला ओळखता येणार आहे बरं मग कसा ओळखता येणार आहे याच्यासाठी तुम्ही काही जादू करता का तुम्ही महाराज येतं ऐकून घ्या रे अशी बिदू काही नसते फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा नेमकं काय लक्षात ठेवायचं बाळांनो बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल आता सगळ्यात पहिले तुम्हाला एवढं समास ओळखण्यासाठी बाळांनो सगळ्यात पहिले तुम्हाला समासाचे प्रकार माहिती पाहिजे बस एवढं लक्षात ठेवा सगळ्यात पहिले आता बघा मी एक 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 मुद्दा तुमचा मी क्लिअर करून देणार आहे नंतर याच्यावरती सगळ्यात जास्तीत जास्त उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत आता मला सगळ्यांना उत्तर द्या पटकन पटापटा पटापट उत्तर द्या समासाचे प्रकार किती यस यस तुषार सर तलाठी भरती कधी होणार आहे नक्की बाळा पुढच्या महिन्यात सांगता येईल जागा येतील का नाही तर ओके आता काही एकदम काही ये सांगता येणार आहे यस पटपटपट उत्तर द्या येस गुड आफ्टरनून मीरा जावेद पटकन पटपट बोलायचं आज माझ्याशी बोलायचं तुम्ही तुम्ही बोलायचं मी ऐकायचं मी सांगायचं तुम्ही ऐकायचं चला समासाचे चार चार प्रकार पहिले मुद्दा बाळांनो हा लक्षात ठेवा समास ओळखण्यासाठी असं काही वेगळी काय फार जादूनही करणार आहे मी मी तुमच्याच भाषेतला समास तुम्हाला सोप्या पद्धतीनं कसा ओळखायचा हे समजावून सांगणार आहे समासाचे प्रकार आहेत लेकरांनो चार आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याला समासाचे चार प्रकार कळाले त्याला समासावरचा कसाही प्रश्न ओळखता येतो कसा कसाही कसा ही, कसा ऐकून घ्या मग आता समासाच्या चार प्रकारामध्ये वाढणू सगळ्यात पहिला समास आहे ज्याचं नाव आहे अव्ययी भाव समास बरं आता याच्या नावातच त्याचं उत्तर आहे नंतर आपण याचे हळूहळू उदाहरण पट पट मी उदाहरण सांगितलं की तुम्हाला समसता समास ओळखता येईल हा शब्द आपला फक्त इकडे लक्ष द्या आता पहिलं काय अव्ययीभाव भाव त्याच्या नावातच त्याचं उत्तर आहे अव्ययाचं आहे ज्याच्यामध्ये भाव म्हणजे कोणते अव्यय हो तर याच्यामध्ये असते क्रियाविशेषण अव्यय मानव एकदम सोपं हे ऐकून घ्या याच्यावर नेमकं काय लक्षात ठेवायचं उद्याच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरती तलाठी ग्रामशोक लिपी ही परीक्षा द्यायला जाणार तेव्हा लक्षात काय ठेवायचं इकडे लक्ष द्या रे क्रियाविशेषणावर आधारित असणारा समास अवयभाव आहे बर मग अवयभाव समाजामध्ये दोन पद असतात ऐका रे दोनच पदांचा समाज बनतो अजून तीन आणि चार पदांचा समाज बनला नाही ढेकळा ऐकून घ्या एक साइड आवाज येत आहे हा साहजित्य थोडासा प्रॉब्लेम आहे काहीतरी थोडस तुम्ही इकडं लक्ष द्या येस बघतो मी बघतो येस रितेश बघतो मी आता ते ऐकाय अवयभाव समासामध्ये ज्या समासातलं पहिलं पद महत्वाचं असून दुसरं गौन असते त्याला अवयभाव समास म्हणायचं बरं मग आता अवयभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं नंतर तुम्हाला एक एक एक, एक समासाची उदाहरणं आपण बघणार आहोत बघा इथं गैर हजर आता समासाचं पद महत्त्वाचं म्हणजे काय रे पहिलं पद हे गैर आणि दुसरं हे हजर मग आता इथं जो गैर आहे गैर हा गैर जसाच्या तसा राहतो हा हजर बदलतो म्हणून पहिलं पद महत्वाचं गैरहजर याच्यामध्ये गैरन्याय बघा गैरन्याय गैरमर्जी म्हणजे याच्यामध्ये बघा जर विचार जर केला तुम्ही तर पहिलं पद महत्वाचं दिसते पोट्य होत पहिलं पद महत्वाचं दिसते दुसरं पद गौण दिसते यश रितेश जय भीम जय भीम बाळा चला ओके बघा रे ज्या समासामधलं पहिलं पद महत्वाचं आहे दुसरं पद गौण आहे आता बघा हजर आलं न्याय आलं मर्जी आलं पण गैर जसं तसं राहिलं त्या समासाला अवयभाव समास म्हणायचा आहे पहिले मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये समासाबद्दल सगळी माहिती देतो नंतर त्याचे उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहोत बरं आता दुसरा जो समास आहे बाळांनो तो आहे तत्पुरुष समास बरं तत्पुरुष समासामध्ये काय महत्वाचं रे दोन पद असतात हे पट्टो दोनच पद पड़ा महत्वाचे आहेत लक्षात ठेवा ह्या नाही पण याच्या उलट काम करते याच्यामध्ये पहिलं पद गौण असून दुसरं प्रधान असते त्याला सुख प्राप्त होते तसं माणसाला दुःख प्राप्त होते तसं धन प्राप्त होते तसं ऋण प्राप्त होते बस एवढंच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बरं आता दुसरं काय महत्वाचं ऐकून घ्या रे त्याच्यानंतरचा समास आहे दोन्द्व समास बर दोन द्वंद्व समासामध्ये प्रॉब्लेम आहे दोन्ही महत्वाचे आता पट्टे मला सांगा बरं काही डोकं लावायची गरज नाही एका मिनिटात मला सांगा आयुष्यामध्ये आई आणि वडील महत्वाचे का फक्त आई महत्वाची ऐ बोला समास असं फार डोक्याच्या वर जाऊन अभ्यास नका करू त्याचा मला सांगा द्वंद्व समासामध्ये आईला जेवढी किंमत असते तेवढीच वडिलांना का नाही रे ये आयुष्यामध्ये वडील हे तर ना आई नाही असं नाही दोनालाही महत्व आहे ए पाट्टो बघा दोन दोन समाज सो पाक सोपं आहे नंतर आपण त्याचे उदाहरण समोर घेणारच आहोत लगेच ऐकून घ्या ए बघा इकडं आता मला सांगा विट्टीन दांडू ए विट्टीन दांडू विट्टी घेऊन गेला दांडू घरीच ठेवला मग आता का हाताने मारतो का दोन्ही महत्वाचे चेंडू फळी बघा रे इकडं चेंडून फळी आता चेंडू हे महत्वाचा फळी ही महत्वाची आहे म्हणजे याचा अर्थ दोन्ही महत्वाचे त्याला म्हणायचं द्वंद्व 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 ऐकून घ्या आता मात्र आहे बानो बहुव्री समास बहुरी ही समासामध्ये काय असते ऐकून घ्या अख्खं रिव्हिजन करून देतो मी तुमचं काळजीच करू नका दोन पद येतं पण दोन्ही महत्वाचे नाहीत पोट्टी हो ना पहिलाही महत्वाचा नाही दुसराही महत्वाचा नाही त्याच्यामध्ये दोन्ही महत्वाचे नसतात त्याला बहुरी समास म्हणायचं उदाहरणार्थ नीलकंठ इकडे लक्ष द्या रे नीलकंठाचा शब्दशहा अर्थ होतो निळा गळा निळा गळा निळा गळा हाल मरायला निळा गळा इथं निळा गळा चालत नाही तर ऐकून घ्या नीलकंठ म्हणजे नील आहे कंठ ज्याचा असा तो आणि तो म्हणजे महादेव आहे महादेव मग इथं दोन्ही महत्वाचे नाही ना निळा महत्वाचा ना कंठ महत्वाचा हे चार समास येत बाळणं सगळ्यात पहिले बघा ज्या समासातलं दुसरं पद महत्वाचं आहे त्याला तत्पुरुष म्हणायचं दोन्ही महत्वाचे दोन दोन म्हणायचं दोन्ही महत्वाचे नसतील तर बहुरी म्हणायचं एवढं जरी तुम्हाला आज कळलं तर याच्यावरचे बघा तुम्हाला शब्द कसे एका शकंदात ओळखताय चला मला पटकन सांगा एवढं कळालं असेल तर सर यस आम्हाला समजलंय थम दाखवा लगेच आपण पहिला समाज घेणार आहोत भाव समास पटकन 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 मला बोलायचं आता बाळणं बघा अव्यय भाव समास ओळखायचा तीस सेकंदाच्या आत बर मग कसा ओळखायचा सर जादू काही जादू देणार आहेत का तुम्ही आम्हाला काहीच जादू नाही फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्या समासाला पहिल्यांदाच उपसर्ग लागतो बस एवढंच लक्षात ठेवा भाव समास कसा असते उपसर्ग आहे उपसर्ग उपसर्ग आता बघा जन्म जन्म आता जन्म मृद्या पण याला लागला आ आ आजन्म आ, आ आजन्म आजन्म याचा विग्रह काय होतो मरेपर्यंत बस आजन्म मी तुझ्यावर प्रेम करेल कर ना कर, कर आजन्म आपण काय म्हणतो आजन्म मय तेरे प्यार मे पागल हो गया पागल हो गई मरा तिकडे जाऊ द्या ऐकून घ्या आजन्म बघा जन्मला ऐका आता आता फक्त एवढंच लक्ष ठेवायचं ज्याला आ लागतो आ बर आजन्म आहे बर आकर्ण आहे बघा आमरण आहे मरण मरण मरणला आ लावा मरण आ आ मरण आ मरण ए पा इतकी एकदम सोपं आहे फक्त उपसर्ग आहे ऐका रे बाबा उपसर्ग ज्याच्या सुरुवातीला आहे तुम्हाला जर पेपरला असा शब्द आला आपादमस्तक मस्तक आपाद मस्तक या शब्दाचा समास ओळखा एका सेकंदात ओळखता आलं पाहिजे आपाद आपादमध्ये शिंदे सरनं सांगितलं होतं आ हे आ मग आ मध्ये काय होतो आपाद मस्तक म्हणजे पायाच्या ऐकून घ्या रे म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत के एका सेकंदात ओळखता येतो अपाद मस्तक अपाद मस्तक अपाद मस्तक बघा हे असं आहे बरं मग आता हे आ असल हे झालं हे संस्कृत आहे संस्कृत शब्द लक्षात ठेवले पाहिजे तुम्ही बघा यथा बर आता यथावर बनणारे कोणते ये येतो यथाशक्ती लगेच कळते अरे यथा उपसर्ग आहे आणि याच्यामध्ये विग्रह होतो शक्तीप्रमाणे म्हणजे इथं रीत सांगण्याचं काम करते रीत वेळ आणि स्थळ सांगण्याचं काम हवीभाव समास करत असतो एवढं लक्षात ठेवा चला पटापटा पटापटा यथाची शब्द सांगा यथाची शब्द मला पटापट पटापट पटा, सांगायचे आहेत यस प्रियाताई सर देवाची नाव असतात ना येतात यस यस पटकन चला बघा पहिले यथाचे सांगा एकदम सोपे रे आणि फक्त एवढं एवढा शब्द लक्षात ठेवा यथा लक्षात ठेवा आ लक्षात ठेवा बस प्रति लक्षात ठेवा लगेच उत्तर मिळून जाते एवढं एका शेकंदात ओळखता येते शब्दाला प्रतिदिन ए बघ रे इकडं हा प्रतिदिन लगेच लक्षात आलं पाहिजे हर्र प्रति होय आणि शिंदे सर म्हणले प्रति म्हणजे काय रे पोट्ट्या कोणता समास म्हणले शिंदे सर आव्हे भाव समास का तर प्रति आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा सतीश शिंदे नावाचं टेलिग्राम चॅनल आहे सोबत टाका त्याला सोबत टाका नाव माझ्यावलं सतीश शिंदे आणि विश्व मराठी ॲप्लिकेशन आहे आपलं प्लेस्टोरवर जाऊन यासाठी आग आवर्जून तुम्ही त्या ठिकाणी त्या ॲपला डाउनलोड करा का माहिती आहे का कारण लय मोठी एक बंपर ऑफर तुम्हाला या ठिकाणी बंपर ऑफर मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तिकडं जॉईन होणं गरजेचं आहे यस बंपर ऑफर मिळणार हे तुम्हाला आपल्यासाठी पटापटापट पट उत्तर द्या हे बघा ए लक्षात ठेवा आता हे फक्त काय लक्षात ठेवायचं तुम्ही यथा यथा लक्षात ठेवलं की किती शब्द होते त्याच्यावर यथाशक्ती यथामती यथा न्याय यथा सांग यथा धर्म यथावकाश यथा 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 समजा उद्या पेपरला जर प्रश्न आला की यथा मार्ग किंवा यथा सांग आता यथा सांग या शब्दाचा समास ओळखा इथं या सांगचं तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे पट्टी हो इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा यथा बस हो वन साईड येतोय थोडस जस्ट करा फक्त इथं एकच लक्षात ठेवा यथा आता सांग महत्वाचं नाही इथं यथा महत्वाचं आहे म्हणून यथा हा शब्द जर तुम्ही लक्षात ठेवला तुम्हाला अव्ययभाव समास कमीत कमी दिवसामध्ये कमीत कमी शकंदामध्ये दिवसाचं म्हणलो मी यस कमीत कमी शकंदामध्ये ओळखता येतो बर आता यथा झालं प्रति बघा बरं प्रति आता शब्द असा आला प्रति तास या शब्दाचा समास सांगा लगेच कळलं पाहिजे अरे इथं काय म्हणत प्रति प्रति म्हणजे प्रत्येक दिवसाला आणि प्रति हा शब्द कोणता आहे अवयभावाचं कारण सांगतोय संपला विषय प्रति तास ए प्रति तास म्हणजे प्रत्येक तासाला प्रति रात्र प्रत्येक रात्रीला प्रतिदिन प्रत्येक दिवसाला प्रतिवर्ष प्रत्येक वर्ष तुम्ही पटापट उत्तर पाठव जा उत्तर पाठवा जा निसं बोलू नका यस मान बघा हे लगेच शब्द अरे लगे पाठच काय आता मला सांगा गैरहजर सांगा बरं कोणता शब्द आहे गैरहजर लगेच तुमच्या लक्षात आलं गैरहजर मधला प्रत्यय सांगा पटकन चला द्या उत्तर गैरहजर हा शब्द उद्याच्या परीक्षेला तुम्हाला आला आणि विचारलं की याच्यातला प्रत्यय कोणता आहे द्यावर पटकन उत्तर गैर मध्ये प्रत्यय दिलेला आहे तुम्हाला बाळांनो या ठिकाणी बघा तो आहे या ठिकाणी बाहेरच्या भाषेतलं यस गैर अगदी बरोबर आहे बर, बर, बर मग आता गैरपासून निसता गैरहजरच बनते का रे ऐ अवयभाव समाज शिकताना निसतं गैरहजरच बनते का मला पटकन सांगा गैरपासून फक्त गैरहजरच बनतंय का यस चला लिंक शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा पटकन गैरपासून फक्त बनते का नाही रे बाबा गैरपासून गैर गैरन्याय बघा लक्ष एकदम फक्त एकदा गैरपाटकरे एकदा गैरपाटकरांना गैर लागलेले सगळे शब्द मरुद्या तिकडं ते असतात बांधो अवेभाव समासाचे मग गैरन्याय आहे आता याच्यापासून काय बनते हो गैरशिस्त बनते गैरमर्जी बनते बघा गैर वर्तणूक बनते गैरवर्तणूक म्हणजे वर्तणूक नसलेला कुठलंच नाही न्यायाशिवाय न्याय शिस्तीशिवाय आपण म्हणतो ना गैरशिस्त निस्त जर सांगा सांगा पटापट बोला 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 यस यस राजू गैरसमज झाला वारे वा गैरसोय झाली आपण म्हणतो ना पाहुण्याच्या घरी गेलो आणि आमची गैरसोय झाली हो ह त्यांचा बंगला निस्ता पाहाय हे झोपाय नाही ह काही बघा ना श्रीमंत बोक्याचा बंगला निस्ता पाहाय असतो पट्टी झोपाय नसतो झोपायचं नाही त्याच्या निस्ता पाहायचा फक्त ऐकून घ्या गैरन्याय आहे गैरशिस्त आहे गैर मर्जी आहे गैरवर्तुळ एकदा का तुम्ही गैरपाठ केलं की गैर 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 बरं आता असंच काय पाठ करायचो पाठ करा चला सांगा बेचे शब्द बेचे शब्द मला पटापटापटापट -पटा -पटा yes. सांगा यस कोर्सी फीस आहे लाईव्हची एक हजार आहे रेकॉर्डेडची साडेचारशे आहे बाळा लाईव्ह घेतली ती एक हजार रेकॉर्डेड घेतली तर साडेचारशे पटापटापटापटापट सांगा सांगा था लवकर ग्रीवी बॅच पण आपली चालू झालेली आहे सर्वांनी चॅली चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बे बेचे शब्द सांगा मला बे बघा बरं रे बे म्हणजे फक्त एवढंच पाठ करा बेकायदा लगेच कळते अरे बे म्हणजे अविभाव समाज सांगितला शिंदे सरनं बेमालूम बे मालूम यस बेशिस्त अगदी बरोबर आहे बेशिस्त बेमालुम बेकायदा यस बेला बेलाशेख हा शब्द नेहमी येतो बेलाशेख ए लक्ष द्या सगळे शब्द सांगतो बेलाशेख म्हणजे शंकेशिवाय कोणतीही शंक नाही बेशक आपण बेशक तुम मेरी हो। बर बर, बर। हेशक बेशक इथं ग्राउंडनी घेणं चाललं बेशक ऐकून घ्या बेशक बेमालूम ऐकून घ्या बघा कसे शब्द येतो फक्त याला पाठ करायचं तुम्ही कसं कर आता मला सांगा बाणू एक शब्द जर तुम्हाला पेपरला असा आला कि वेळोवेळी या शब्दाचा समास ओळखा आता एक फक्त लक्षात ठेवा मी काय सांगतो वेळोवेळी या शब्दाचा समास ओळखा पटकन उत्तर द्या जा लवकर द्या बरं या समासाचं उत्तर वेळोवेळी वेळोवेळी आपण वेळोवेळी वेळोवेळी त्यानंतर पावलो पावली ए परो बघा असे का शब्द तुम्हाला आले पावलो पावली वेलो वेळोवेळी खेडो खेडी रानो राणी मनोमनी हे बघा ए या शब्दात काय झालेलं रे मला पहिले सांगा बरं चला या शब्दात झालेलं काय आहे ते पहिले मला एकदा सांगा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल भारत भारत असेल श्रीकांत राजू आकाश बाण अर्चना या शब्दात झालं काय मला सांगा वेळोवेळू पावलं पावली रानो राणी मनोमनी या शब्दात झालेलं काय आहे फक्त एवढं मला सांगा तुम्हाला समास ओळखता येईल या शब्दात झालं काय एवढं फक्त मला सांगा आणि या शब्दात काय झालं हे ज्याला कळलं त्याला त्याचं उत्तर मिळालं या लवकर उत्तर तोपर्यंत पटकन पटकन चला लाईक होऊन जाऊ द्या जा, पट पट जॉईन व्हा बाकीचे हा आज समाज असं कोणी नाही शिकवणार उग तुम्ही मारत जाऊ नका यस अगदी बरोबर वा वा, वा 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 काय हुशार आहेत आणि सोमनाथ विजय नसरीन योगेश व्हेरी नाईस सुष्मिता विनय बाण नाईस वा आनंद आनंद वाटला यस एवढंच झालं बघा आता फक्त इथं एवढंच पाठ करा पुनरावृत्ती झालेले शब्द यस पुनरावृत्ती झालेले शब्द बाळांनो हे फक्त अव्ययीभाव समासाचे असतात बस काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही पेपरला प्रश्न आला तो देशोदेशी फिरला हां देशोदेशी फिरला या शब्दाचा समास सांगा किंवा तो ह लग्नासाठी गावोगाव गाव फिरला गावोगाव आपण म्हणतो ना गावोगाव फिरलं हो दे त्याला कोणीच पोरगी देवोगाव फिरलं ते दे, बोंबलत या गावून त्या गावात त्या गावून गाव, या गावात मला सांगा बाळांनो गावो गाव रानो गाव, रान मनोमनी पावलो पावनी यस एकच शब्द जेव्हा डबल येतो डबल 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 मी पुन्हा पुन्हा येईन या 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 ऐका म्हणजे जेव्हा एक शब्द बाळांनो डबल येते त्याचं रिपीटेशन होत असते त्याची पुनरावृत्ती होत असते तेव्हा असा डबल आलेला शब्द हा तिरकाल बाधित समासाचाच असतो शायनिंग मारायची नाही डोक्याला हेड्या घ्यायचं नाही ताण घ्यायचा नाही मला सांगा पट्टो ए हातो हाती निरप धाडला हातो हाती आता हा प्रश्न आला तुम्हाला उद्याच्या परीक्षेलामध्ये हातोहाती हातो हाती या शब्दाचा समास ओळखा एक म्हणला आता पाहिले उभा तू काही टेकळ नको लिहू अबे हातो हातीचा समास सरन शिंदे सरनं काय सांगितलं लगेच डोक्यात पाहिजे काय सांगितलं होतं शिंदे सरनं हातोहाती या शब्दाचा समास आहे बाळानो ज्या समासामध्ये ऐकून घ्या रे ज्या समासामध्ये पुनरावृत्ती होते आणि पुनरावृत्ती झालेला समास हा नेहमीसाठी अवयभाव समास असतो यस लगोलग आहे पावलो पावली आहे रानो रानी आहे मनोमनी आहे खेडो खेडी आहे देशो आहे यस मानो बघा बरं आपण काय म्हणतो कानो कानी खबर नाही <laughs> कानो कानी खबर नाही हो याचा विग्रह काय होते प्रत्येक कानाला प्रत्येक कानाला येस प्रत्येक कानाला कानोकानी खबर नाही आपण म्हणतो ना नाही नाही आम्ही त्यांना कानोकानी खबर लागू दिली नाही बर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ज्या मुलांनी ऑल नोटिफिकेशन या ठिकाणी ऑन नसेल केलं त्यांनी ऑल नोटिफिकेशन ऑन करा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा सतीश शिंदे एकत्रित टाका टेलिग्राम चॅनलचं नाव येईल त्याला जॉईन व्हा आणि बानो ॲप्लिकेशन आहे आपलं विश्व मराठी सगळ्यांना जॉईन करा त्याच्यावरती फार लवकर तुम्हाला या दोन चार दिवसामध्ये एक बंफर ऑफर मिळणार आहे करा वाटलं तर करा तुमची इच्छा ओके चला बघा आपण काय म्हणतो घरोघरी घरोघरी मातीच्या चुली आता मला सांगा घरोघरी असेल रानो राणी असेल पानो पाणी असेल मनोमनी असेल पाहुलो पावली असेल असा का शब्द आला रे आला की समजून जायचा अरे यार शिंदे सर काय म्हणले हा शब्द कोणत्या यायचा आहे अरे यार हा तर काय डबल पुनरावृत्ती झाली पुनरावृत्ती झाली याचा जा अर्थ हा जो समास आहे हा समास आहे बाळांनो या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला महत्वाचं म्हणजे अविभाव समास बर आता एक शब्द मी तुम्हाला देतो ऐकून घ्या यस यस सुनील थँक्यू एक शब्द मी तुम्हाला आता हे कळलं का तुम्हाला दोनदा शब्द आला मला सांगा दोनदा शब्द आला बरं एक शब्द घेऊ आपण मला सांगा बाळानो पानो पाणी बघा बरं याच्यामध्ये शब्द रिपीट झाला का काय पानो पाणी बघा पटकन सांगा मला जागो जागी जागो जागी गाड्या लावेल होत्या जागो जागी पानो पाणी ए सोपं सोपे रे काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये हॅ नाही एकदम एकदम सोपे क्षणोक्षणी हाची करावा विचार तरा व भव सिंधू ना सिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान क्षणोक्षणी रानो राणी जागो जागी पावलो पावली मनोमनी हा किती सोपे बघा रिपिटेशन आहे पोटीआ रिपीटेशन आहे असं डोक्याला ताण घेऊ नका मग आणि एकदम सोपं आहे बघा आता दिवसेंदिवस ऐ बघा रे हा शब्द आला दिवसेंदिवस दिवसें। बघा रिपिटेशन झालं का हो की नाही मला पटकन उत्तर द्या चला हॉरेस्टसाठी बॅच ची फीस किती आहे सर कल्पना ताई मी कालही सांगितलं तुम्हाला मला तुम्ही रोज तेच कमेंट करून विचारताय तुम्हाला नंबर दिलेला आहे तीन हजार रुपये फीस आहे ओके चला इकडे लक्ष द्या आता बघा दिवसेंदिवस मला सांगा रिपीट काय झाला हो दिवस प्लस दिवस यास आणि असंच लक्षात ठेवायचं दोनदा रिपीट झाला रे झाला द्या संपला त्याचा विषय त्यालाच म्हणायचं अविभाव समास काय अवघड आहे मला सांगा बरं अविभाव समासामध्ये अवयभाव समास ओळखता येईल का फक्त काय काय लक्षात ठेवायचं अवयभाव समासामध्ये बघा हे एवढे शब्द पाठ करा फक्त तुम्ही यथा त्याच्यानंतर गैर बे त्याच्यानंतर आपण काय म्हणतो त्याला यथा आहे प्रती आहे ओके त्याच्यानंतर आहे आहे त्यानंतर बेमालूम आहे गैरवर्तणूक आहे गैर हजर आहे गैरन्याय आहे बेकायदा आहे बेशिस्त आहे बेमालूम आहे असे हे शब्द फक्त याच्यामध्ये याला पाठ करा याला तुम्ही पाठ केलं का का हो? ना काहीच टेन्शन आहे बघा दर आहे बेला आहे ओके आणि याच्यासोबत काय पाठ करायचं हो शब्दांची पुनरावृत्ती बस एवढंच लक्षात ठेवा एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमचा अवयभाव समास जाणार नाही समजला असेल तर मला सांगा हर असेल बद असेल हर रोज हर रोज बघा रोज विग्रह बघा हर प्रत्यय लागलेला आहे प्रत्येक दिवसाला काही अरबी फारसी येतं काही संस्कृत येतं यथा संस्कृत आहे प्रति संस्कृत आहे आ संस्कृत आहे बाकीचे काय ऐकून घ्याय पट्टो हो। बाकीचे जे येतं पट्टो हो, ते अरबी किंवा फारसी आहेत बरं आणि एवढंच लक्षात ठेवा ज्याला हे परीक्षेमध्ये बघा ज्याला हे बोर्डवरचं एवढं कळलं त्याला बाळांनो या ठिकाणी अव्यभाव समाज संप समजला म्हणजे समजला यस कांचिनताई परीक्षेची फीस आहे आपली तीन हजार रुपये ग्रीवी बॅचची यस रेकॉर्डेड बॅच ती साठी बंपर ऑफर तुम्हाला मिळणार आहे एकदम बंपर ऑफर येत्या दोन दिवसामध्ये यस तुम्ही काळजी करू नका समजला असेल तर मला पटकन सांगा बे बेदर बेला गैर बिन हर यस येस 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 यस येस गणेश सर मी कीर्तन झालो की तुम आमच्या गावात तुमचं मी पोलीस झालो की आमच्या गावात तुमचं कीर्तन ठेवतो थँक्यू थँक्यू मला पटकन सांगा बाणू हे समजलं का तुम्हाला बघा यथा असेल गैर असेल बे असेल एवढं जरी समजलं असेल तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं अवैभाव समासाला बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाही बस काही डोक्याला ताण लावू नका आणि मलाही देऊ नका आणि तुम्ही घेऊ नका कारण सोपं आहे ना शिंदे सरनं काय सांगितलं बे करा दर करा ओके बिन करा एवढं पाठ करा नेमका शब्द पेपरला प्रेक्षक असा आला बिनधास बिंधास या शब्दाचा समास ओळखा लगेच कळलं पाहिजे अर्र बिंधास सर म्हणले बिंधास मार तिकडे खाली उडी बिंधास महान खाली उडी बिंधास घे फाशी बिनधास् घेऊ नका घेऊ नका हं लय जीवन जगायचं आपल्याला मरायचं नाही इतक्या लवकर आपल्याला कधीच मरायचं नाही ऐकून घ्या बिनधास्त लगेच कळलं पाहिजे अरे शिंदेसर म्हणले बिन बिन ती लग्नातली नाही हा काय मराय बोलवतो का बिना बोलवल्याची येतात ते लांडगी ऐका पोरो बिन चालत नाही ऐका बिन फक्त पाठ करा आणि लगेच तुमच्या लक्षात येते अरे अरे वा वा बिनधास्त बेला शेक बघा मरायला इकडं तिकडं जात बसू नका टेन्शन घेत बसू नका बेला लगेच कळलं पाहिजे अरे शिंदेसर सरनं काय सांगितलं बेला आहे दर साल सरनं सांगितलं दर आहे म्हणजे पुनरावृत्ती झाली दर साल झालं असे का शब्द आले रे आले समजायचं बाणू तो जो समास आहे त्याचं नाव आहे भाव समास कळलं का बर एक शब्द बा नेहमी येतो नेहमी या एक शब्द नेहमी येतो व्यर्थ आय का रे हा शब्द बघून बघून घ्या व्यर्थ इथंच पोरं घड घालतात सांगा बरं व्यर्थ थँक्यू थँक्यू सोमनाथ सर तुम्ही एक नंबर शिकवता धन्यवाद बा व्यर्थ व्यर्थ पटकन मला उत्तर द्या व्यर्थ या शब्दाचा कोणता समास होईल हे पाठच करा रे व्यर्थ लगेच लक्षात ठेवायचं अरे आर्थ ला ला वे जाला नहीं वे अर्थ आणि याला प्रत्येक उपसर्ग लागलेला आहे पुढं वे आणि लगेच कळते ज्याला नाही काही अर्थ त्याला म्हणायचं व्यर्थ उपसर्ग लागला आणि उपसर्गाचा शब्द नेहमी अव्ययी भाव समास असतो अव्ययी भाव समासाला नेहमी उपसर्ग लागत असतात एवढं लक्षात ठेवा दॅट्स क्लिअर पटकन सांगा की सर हा आता मला अवयभाव समास परफेक्ट झालेला आहे ओके झालेला आहे पुढचा समास घ्या लगेच पुढचा समास घेतो मी तुमच्याकडे जेवढे काही ग्रुप्स आहेत त्या सगळ्या ग्रुपवर लिंक शेअर करा बाळांनु बघा आता आहे तत्पुरुष समास आता तत्पुरुष समासामध्ये बघा आता कसा ओळखायचा एकदम सोपे एकदम सोपे होत तत्पुरुष समास ओळखण्यासाठी लाईक होऊन जाऊ द्या पटापटापट चला तत्पुरुष समास ओळखायचा असं लेकरांनो तर फक्त एवढंच लक्षात ठेवा ज्याच्यातलं दुसरं पद महत्वाचं दुसरं म्हणजे कसं हो बघा जे बदलते जसं की सुख प्राप्त सुख प्राप्त आणि जसं दुसरा शब्द आहे दुःख प्राप्त सुख प्राप्त दुःख प्राप्त धन प्राप्त ऋण प्राप्त बायको प्राप्त मरू द्या बघा जसं सुख प्राप्त होते माणसाला तसं दुःख प्राप्त होते पण प्राप्त बदलत नाही म्हणून प्राप्त हा मुख्य म्हणजे प्रधान आहे प्रधान म्हणजे मुख्य आहे आता इकडे मात्र लक्ष द्या आता खरं पाहता बाळू या तत्पुरुष समासाचे तसे पाहताना दोन प्रकार पडतात समानाधिकरण व्याधिकरण आणि एकंदरीत पाहताना साप पडतात मग आता हे ओळखायचे कसे आता मी तुम्हाला शिकवणार नाहीये ओळखायचं कसं हे शिकवणार आहे हा ते तुम्हाला येतात ते मोर द्या आता मी तुम्हाला कसं ओळखायचं ते या ठिकाणी शिकवतो फॉर एक्झाम्पल बाळांनो बघा आपण पहिले बघूया विभक्तीत आता विभक्ती तत्पुरुष समास कसा ओळखायचा हे लक्षात ठेवा विभक्ती तत्पुरुष समास ओळखण्यासाठी पट्टे हो सगळ्यात पहिली ही अक्कल पाहिजे की तुम्हाला विभक्ती माहीत पाहिजे विभक्ती चला मग आता एकूण विभक्त्या किती येतात पटापट उत्तर द्या चला द्या उत्तर तो बंद मी पाणी पितो एकूण विभक्त्या किती आहेत पटकन मला सगळ्यांनी उत्तर द्या चला एकूण विभक्त किती येस येस व्हेरी गुड yes, yes, चॅनलला सबस्क्राईब करा रे लिंक उशीर आली का रे बघा बघा ज्याला विभक्ती कळली त्याला विभक्ती तत्पुरुष समाज समजला मी काय बोललो पंधरा सेकंदात कसं ओळखायचं बघते एवढीच अक्कल ठेवा बघा बाळू एकूण विभक्ती आठ येतात आता इथंच पोरं घोळ करते विभक्ती आहे ज्याला प्रत्यय आहेत का रे प्रथमा विभक्तीला प्रत्यय आहेत का पटकन सांगा हं काराकार तसं आहेत बरोबर आहे प्रथमा विभक्तीला प्रत्यय आहेत का ऐ विभक्तीला प्रत्यय आहेत करे पोट्ट्या प्रथमाविभक्तीला अजिबात प्रत्यय नाहीत लक्षात ठेवा आता मी जे स्ट्रक्चर सांगणार आहे याच्यावर सत्तर पंधरा काय तुम्ही दा सेकंदात ओळखू शकता आणि लक्षात ठेवा मराठीचा वेळ वाचून गणित बुद्धिमत्तेला द्यायचा ह्या नाही बघा इकडे लक्ष द्या प्रथमाविभक्तीला प्रत्यय नाहीत त्याच्यानंतर आहे द्वितीया द्वितीयाचे तुम्हाला माहिती येतं सलाते आणि सला नाते हे प्रत्यय येतं त्याचे ऐकून घ्या रे त्याच्यानंतर आहे तृतीया तृतीयाचे प्रत्यय तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ने सी आणि निसी ही इथंच गोळ घालते पोर सगळा ने ए सी ई आणि ही ऐकून घ्या याच्यानंतर आहे चतुर्थी चतुर्थीचे पण प्रत्यय कोणते तो सलाते आणि सला नाते आता फक्त मी जेवढं सांगतो तेवढं लक्षात घ्या ओके okay. चतुर्थीच्या नंतर काय रे पट्टो पंचमी आहे पंचमीचे परत्य येतं ऊन किंवा हुन त्याच्यानंतर आहे षष्टी षष्टीचे प्रत्यय कोण कोणते येतं अक्कल पाहिजे चा ची चे आणि चा आणि सप्तमी आहे बाळा ऐकून घ्या सप्तमीचे येतं इथं त ई आ आणि इकडे लक्ष द्या संबोधन म्हणजे आठवी भक्ती आहे त्याला एकच प्रत्यय आहे अनेक वचनामध्ये नो आता एक गोष्ट लक्षात ठेवा विभक्ती तत्पुरुष समास समजण्यासाठी ज्याला हे कळलं त्याला विभक्ती तत्पुरुष समाज हा पंधरा नाही मी तर म्हणतो दहा शेकंद लागतील फक्त अक्कल पाहिजे प्रत्येक कोणता कशाला आहे आता बाणू लक्षात द्या विभक्ती तत्पुरुष समाज जेव्हा चालू होतो तेव्हा एकूण विभक्त्या आठ येतात पण समास सहाच विभक्त्यांना आहे इथंच पोरांना माहिती नाही इथंच गोळ आहे पोरांचा लय अभ्यास केला त्यांना लय ले लेक्चर ऐकले पण त्याला हेच माहीत नाही विभक्ती तत्पुरुष समासामध्ये जो काही विभक्ती तत्पुरुष आम्ही सांगतो तो बाळांत विभक्ती तत्पुरुष समास जो आहे हा विभक्ती तत्पुरुष समास बाळांनो या ठिकाणी आपल्याला नियम असा सांगतोय की जरी आठ विभक्ती असतील तरी प्रथमा विभक्ती तत्पुरुष समास होत नाही संबोधन होत नाही त्याचं कारण असं आहे प्रथमा विभक्ती तत्पुरुष समास हा कर्मधार्य समासाचा होतो कर्मधारय समास म्हणून इथं कटलेला आहे प्रथमा बर मग आता हे ओळखायचा कसा बघा तुम्हाला शब्द आला राजवाडा आणि सांगितलं राजवाडा या शब्दाचा समास ओळखा लगेच अक्कल पाहिजे अरे राजवाडा इथं राज वाडा आहे वाडा 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 राजवाडा आहे तसाच मेंढवाडा आहे मेंढवाडा म्हणजे वाडा जो बदलतो तो गौण असतो जो बदलत नाही तो मेन आहे आता राजवाडा लगेच तुम्हाला सांगितलं बा राजवाडा या शब्दाचा समास ओळखा सगळ्यांना माहिती द्वितीय आहे सॉरी सगळ्यांना आहे हा तत्पुरुष आहे पण तत्पुरुष मध्ये कोणता विभक्ती अशा वेळेस करा त्याचा विग्रह आता मला सांगा राजाने वाडा होईल का हो राजाने वाडा राजाने वाडा होईल का चला तुम्ही एवढं लिहित बसू नका मला फक्त एकच काम करायचा ऐकून घ्या रे पहिला असेल तर प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि अष्टमी फक्त मला नंबर टाकून द्या नंबर टाकून उत्तर द्या चला बघू द्या मला तुम्हाला कसं काय समजते का नाही तर बघा नाही तर किती सिंपल हो। राजवाडा आभे राजवाडा म्हणजे राजाचा वाडा ना राजाने वाडा होईल का नाही राजाचा वाडा बघा आता राजवाडा म्हणजे काय हो। राजाचा वाडा लगेच तुम्हाला माहित बसला अरे चा चा कुठे येते चा चा शिष्टीचा आहे एकदम इझी आहे इझी इझी चा हे शिष्टीचा चला दुसरं उदाहरण देतो पटकन मला सांगा ए चिंताग्रस्त चिंताग्रस्त द्यावर कोणत्या समासाचं उदाहरण आहे विभक्ती तत्पुरुषमध्ये कोणत्या समासाचं उदाहरण आहे फार डोक्याला पाठ लावायची गरज नाही फार असं डोक्यामध्ये हिर्याक घालायची गरज नाही नाहीतर हान म्हणून का तू पटकन उत्तर द्या मला चला पटापटा वैष्णवी ताई हा हा चिंताग्रस्त मी अगोदर सांगितलं हे सगळं तुमच्या पुढे आहे फक्त विग्रह करा आणि त्याला बघा काय चिंतेचाग्रस्त असेल का रे हे तीस शकंदाज जे ओळखायचं पंधरा सेकंदात जे ओळखायचं ते असेल का चिंतेचाग्रस्त चिंतेशी ग्रस्त चिंते लाग्रस्त किंवा चिंतेतग्रस्त असं होत नाही ना चिंतेतग्रस्त चिंतेला ग्रस्त चिंतेचू ग्रस्त असं नाही एकदम सोपे चिंताग्रस्त याचा विग्रह होतो बाळांनो चिंतेने ग्रस्त बघा ने 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 ग्रस्त आता इथं चा लागत नाही ना आता काय मरायला चा लागते का अभे विग्रह करून पाहायचा चिंतेने ग्रस्त र्र तो माणूस चिंतेने ग्रस्त आहे काही लोक असतात चिंतेने ग्रस्त मूर दे जाऊ दे तिकडं मग ने प्रत्येक कोणाचं सांगते लगेच कळलं पाहिजे अरे ने तर तृतीयाच आहे हा म्हणून ह्या चिंताग्रस्त आहे तृतीया भक्ती तत्पुरुष समास कितीतरी सोपं आहे बर हे जर मी आस लिहिलं तर ऐकून घ्या रे बर हे उत्तर मी तुम्हाला थोडस आस देतो हा मग जन्म खोड़ आता मला सांगा जन्मखोड या शब्दाचा समास खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा पटकन उत्तर द्या चला एवढं लिहित ना बसू पटकन उत्तर द्या लिंक शेअर करा लाईक करा पट पटा पट पटपट जास्तीत जास्त मुलांना पोहोचवा ही लिंक अतिशय महत्वाचं असं लेक्चर चालू आहे आणि मग पुन्हा लेकर वेळेवर जॉईन राहत नाही मग मला मेसेज करता सर समाज घ्यान हे घ्यान ते घ्या चला लवकर लवकर जॉईन व्हा द्या द्या उत्तर द्या मला बघा जन्मखोड त्याचं मला विग्रह उत्तर द्या फक्त विग्रह राहू द्या आपल्याला विग्रह नाही करायचा आपल्याला फक्त उत्तर शोधायचं वाहन यस अगदी बरोबर आहे द्या पट 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 उत्तर लाईक करा बेल नोटिफिकेशनला ऑन करा रे काही मुलांना बेल नोटिफिकेशन जात नाहीये ज्यांना जात नसेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे पटकन बघा जन्मखोड म्हणजे आता याचा विग्रह बघा कसा होतो जन्मापासूनची खोड ए इकडे लक्ष द्या बघा जन्मापासूनची जन्मापासून खोडीच काही खोडीच असते बघा जन्मापासून खोडी त्याला लय जन्म खोडीच असते ह चालता चालता ते रस्त्यानं कुत्र्याला थांल काहीतरी करल याला जन्मापासूनची खोड म्हणायचं आणि ऊन प्रत्यय यस यस गजानन नमस्कार ऊन प्रत्यय लागला आणि ऊन प्रत्यय माझ्या माहितीनुसार असं ते पंचमीच आहे म्हणजे किती सोपे हो किती सोपं आहे मला सांगा बरं बरं आता एक दुसरा शब्द आला गाव देवी आता द्या उत्तर मला गाव देवी आता मला बघायचं कोणाला बरोबर येते आणि कोणचं चुकतंय चला द्या उत्तर गावदेवीचं पटकन गाव देवी।, गाव देवी गाव देवी द्या उत्तर सगळ्याकडे आप आपल्या ॲप असू द्या कारण की आपल्या ॲपवर आप एक भंपर ऑफर अशी मोठी मोठी ऑफर देणार आहे मी तुम्हाला बघा रे बनू आता गावदेवी काही जणांचं म्हणणं षष्टी आहे आणि काही धनांचं म्हणणं सप्तमी आहे मग आता पोरांचा मात्र घोळ होऊ शकतो काळजी करायचं काम नाही मी काय सांगतो ते ऐका आता आज बात काळजी करू नका एकदम सोपं वेन सांगतो ऐकून घ्या रे बाळा जेव्हा परीक्षेला प्रश्न गाव देवी येईल ऐका याचे दोन समास होता दोन ह आता ही तो विग्रह तुम्ही कसा केला याच्यावरती त्याचं उत्तर येत असते ऐकून घ्या गाव देवी ऐका रे याचा विग्रह करायचा बाळू जर तुम्ही असा केला गावातील देवी बघा कधी कधी काही काही समासाला दोन शब्द येतात हा सप्तमी होतो पण कधी कधी असो ते बाळांनो गावची देवी बघा गावची देवी असा विग्रह हो केला तर मात्र याचं उत्तर षष्टी होते मग तुम्ही म्हणा सर आम्ही काय लिहायचं ए ऐकून घ्या तुम्ही काय लिहायचं ते पण मी सांगतो गाव देवी लिहायचं गावातील देवी लिहायचं प्रश्न चुकीचा हे सांगायचं ऐकून घ्या बाळांनो सगळ्यांना लवकर लवकर जॉईन होत चला बघा गाव देवीन गावाची देवी याच्यामध्ये दे दोन समास येतात दोन्ही बरोबर येतं म्हणून तुम्ही त्याचं जास्त काही काळजी करायची गरज नाही आहे बरं मग आता तुम्ही लिहायचं कोणतं दोन ऑप्शन सोबत येणार नाहीत कारण दोन्ही बरोबर आहे गाव देवीन गावातील देवी दोन्हीचाही अर्थ तोच आहे बरं आता मला सांगा रे सुखप्राप्त हा बघा सुख प्राप्त हा शब्द नेमका कोण्या विभक्तीचा चला याच्यातच घोळे पोर आता आमचे पोरं याच्यातच घोळ आहेत चतुर्थी मानू का द्वितीया मानू का काय ढेकळ मानू हम्म का समोरची शेजारच्या पट्टीनं काय लिहिलं ते उत्तर सांगू का पाठीमागच्या पट्ट्यानं काय लिहिलं ते सांगू पटापट उत्तर, उत्तर द्या चला बघा इथं काय म्हणते येस ऑप्शन ये मध्ये एकच असेल सुनील ऑप्शन मध्ये एकच असणार आहे पटकन उत्तर द्या चला यस 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 व्हेरी गुड बघा आता इथच घोळ आहे तुमचा अरे सुख प्राप्त याचा विग्रह द्वितीया का चतुर्थी याच्यातच पुरायचा मार्क गेला आणि नेमका याच्यावर रिझल्ट भाऊ आपला ऐ आपला रिझल्ट याच्यावर तुम्ही काय करता माहिती का निस्ता अभ्यास करता निस्त नेट घालता लेक्चरमध्ये निस्त बोंबा बोंब चालली तुमची ऐकून घ्या आता मात्र मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर काय लिहायचं बघा सुख प्राप्त याचा विग्रह जर तुम्ही असा केला की सुखाला प्राप्त तर आता तुमच्या पुढ्यात एकच प्रश्न आहे बा हा चतुर्थीचा पण आहे आणि ला हा बाळांनो या ठिकाणी तुमच्या म्हणण्यानुसार द्वितीयाचा पण आहे पण ऐका आता ऐका आता आता ऐका मला सांगा सुख दान जात असते का दान ए मी तुम्हाला सुख दान देऊ शकतो का पट्टे बोला ना मी असं म्हणतो का बाळांनो माझ्याकडं लय सुख हे रे हे तुम्ही घ्या बर दान घ्या बर घ्या बर दान माझ्याकडचं सुख तुम्ही दान घ्या असं मी तुम्हाला म्हणू शकतो का पटकन मला सांगा सुख कोणाला दान देता येतं का ए जस दुःख कोणाला दान देता येतं का रे फक्त गप्पा हाणायचे आहे हे तेरा गम मेरा गम कायचा मरायचा गम हं अरे सुखही दुसऱ्याला आपण दान देऊ शकत नाही दुःखही दुसऱ्याला आपण दान देऊ शकत नाही बाळांनो ऐकून घ्या मग सुख जर दान देता येत नसेल जर दुःख दान देता येत नसेल तर एकदम सिंपल वे आहे बाळांनो आता इथं दान देता येत नाही भले याला लाप्रते लागत असेल तर हा द्वितीया सांगतो बाळांनो द्वितीया 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 दान नाही आहेत पण आहे ऐकून घ्या देऊ शकतो अजय मला तर नाही देत आहेत आतापर्यंत मी तर माझं सुख कोणाला दान नाही दिलं बा जेवढं काही मिळालं ते मलाच मिळालं जेवढं काही दुःख आहे ते ज्याचं त्याला सोसावं लागतं हा अजून आपलं दुःख कोणाला दान देता येत नसते मला नाही देत आहेत आता मग तुला काय देता येत असेल तर बरं यश प्राप्त आता यश मिळवायचं का कोणी येऊन तुम्हाला दान देणार आहे मी म्हणणार आहे का हे घ्या बरं पोर दोन चार किलो यश जाबर घेऊन दान ऐ बोला ना दान देता येते का नाही पण आता हेच वाक्य जर असं असेल ऐकून घ्या क्रीडांगण क्रीडांगण आपल्या शाळे शाळाच तुम्ही शाळेत तुम्ही शाळेत होते का पट्टी हो ऐकून घ्या शाळेत होते तेव्हा एका कोपऱ्यामध्ये कुठं तरी ऐकून घ्या मी काय बोलतो ऐका शाळा मध्ये इकडं कुठंतरी इमारत राहायची पाठीमागं कुठंतरी एक मैदान राहायचं मैदान मग तुम्हाला शाळेत मध्ये एक पीटीचा मास्तर होता बा पीटीचा मास्तर होता का नाही काय माहीत ऐकून घ्या पीटीचा मास्तर होता ए ऐकून घ्या पीटीचा होता का ते नुसता हातवरी करा तेवढ्या चाला त्याला त्याच्या सालीचा फोन हम्म पोर चार तास निस्ते आशच होते अभ्या आश कधी होती त्यांचे दे हात ऐकून घ्या बघा आता क्रीडांगण आहे म्हणजे एक तुमचं जे अंगण आहे अंगण हे किरडेसाठी दान जात असते दान साठी हा शब्द दानाचं कार्य करतो दान 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 ऐकून घ्या रे क्रीडांगण याचा विग्रह काय होतो किरडेसाठी अंगण किरडेसाठी अंगण यस म्हणजे इथं आहे दान लक्षात ठेवा इथं दान हे ऐ पटो इथं दान हे इथं दान ह ऐकून घ्या इथे आहे दान आहे का मी काय बोलतो <laughs> राहुल म्हणते सर आम्हाला दान ते नव्हतंच गरा ग्राउंड मरू दे राहुल इतक्या दिवसाचा कुठे गेल तर रे लय दिवसान आला रे तू मग काय क्रीडांगण म्हणजे क्रीडेसाठी अंगण हे अंगण क्रीडेला दान जात असते बरं आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आता ते मुद्दा थे, आता ते काढून टाकलेत मी प्रत्येक बरं मला सांगा पोरो लग्न खर्च आता मला सांगा रे पोरो लग्न खर्च आता एक खर्च काढून ठेवला आपण खर्च येतो समजा काढून ठेवला खर्च ओके चार पाच लाख रुपये हे लग्न काढून ठेवला मग आता इथं द्वितीय होईल का चतुर्थी लो लग्नाला खर्च का लग्नासाठी खर्च यस दान देणे घेणे भेटीचा संबंध म्हणजे चतुर्थी बरोबर आहे आता मला पटकन उत्तर द्या चला लवकर लवकर उत्तर द्या सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे यस सगळ्यांकडे विश्व मराठी ॲप डाउनलोड करा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मी वारंवार सांगतो निस्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवू नका तर ऑल जे बेल नोटिफिकेशन आयकॉन आहे त्याला ऑलला ओपन करा पण ती इतकं खोडीचं हे ते हां ते कोणतं तरी एक तर डान्सर आली पोरगी तिच्या चॅनलला ते बेल आयकॉन ऑल राबल पण शिंदे मास्टर चॅनल नाही त्याला माहिती शिंदे सर थोडी डान्स करणार इथं लावणी अशे खोडीचे हे तुम्ही बघा आता लग्न खर्च आहे तेव्हा खर्च हा लग्नाला दान गेलेला आहे वाट खर्च तेव्हा खर्च हा वाटेला दान गेलेला आहे ऐकून घ्या बघा ए आपल्या गावामध्ये सरपंचांना आणलं ते वाटेला खर्च ऐकून घ्या हा सांगतो सांगतो ऑफर आहे बंपर ऑफर देणार रेकॉर्डेड दे बॅचवर वाट खर्च आता वाट खर्च म्हणजे काय वाटेसाठी खर्च ऐकून घ्या ए वाटेसाठी खर्च तो खर्च कशाला व वा त्या वाटेला आपण केलेला आहे आपण असं म्हणत असतो म्हणजे हा चतुर्थीचं तुमचं या ठिकाणी रूप सांगत असते ओके बरं आता एक मला सांगा चोळखण चोळखण या शब्दाचा कोणता विभक्ती होईल पटकन सांगा बरं द्यावर उत्तर चोळखण आता बऱ्याच पडायला हा शब्दाचा अर्थच माहीत नाही काय तर चोळखण म्हणजे काय चला द्या पटापट पटापट उत्तर देत चला मला आता फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असंच लिहायचं पटकन हो 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 चला पटकन लवकर 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 यस येस 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 व्हेरी गुड शाप्पा चोळ खण म्हणजे एकदम सिंपल हो चोळीसाठी खण बर किती सोपं आहे चोळीसाठी खन लगेच ओळख अरे हा विभक्ती तत्पुरता चतुर्थी आहे एकदम इझी एकदम इझी किती सोपं हे हो पोरो हो अरे किती किती सोपं हे किती सोपं हे काय टेन्शन घ्यायचं बर असा प्रश्न आला हो पानकोंबडा 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 ह पानकोंबडा रानडुक्कर 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 रानबोक्या ए रानबोक्या असं म्हणतो ना आपण एकमेकाला हा रानबोक्या तो रानडुक्कर हे पान कोंबडा आहे ह कोणीतरी म्हणत होतं घर कोंबडा हे ऐकून घ्या ऐ कोणीतरी काय म्हणत होतं घर कोंबडा आता घर कोंबडाण पान कोंबडाण रान कोंबडाण रानडुक्न रान, रान बोक्या रानबोक्या ह पानकोंबडा ह पानकोंबडा बेबी ग्रह सांगाय ज्याची पर्याय सांगा मला त्याची विभक्ती तत्पुरुष सांगा कोणता आहे पान कोंबडा तुम्हाला माहित असलं पाहिजे जे, जे स्थळ सांगते जे वेळ सांगते जे रीत सांगते ती कोणती विभक्ती असते त्याला अधिकरण म्हणते अधिकरण अनाधिकरण सांगणारी विभक्ती कोणती आहे पटकन मला उत्तर द्या पान कोंबडा हम्म यस yes, 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 yes. यस 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 सांगणारी विभक्ती सप्तमी असते नव्हे घर कोंबडान पाण कोंबडान म्हणजे पाण्यातील कोंबडा रान डुक्कर रानातील डुक्कर रान बोक्या रानातला बोक्या घर कोंबडा घरातला कोंबडा हे तुम्हाला समजलं पाहिजे हे तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कसं उत्तर येणार भाऊ किती सोपं आहे ते आ किती सोपे आहे बर आता बघा आता विभक्ती तुम्हाला ओळखता येईल का मला पटकन सांगा चला विभक्तीमध्ये ट्रिक्स काय लक्षात ठेवायची रे ऐ विभक्तीमध्ये एक ट्रिक्स लक्षात ठेवायची की विग्रह करून पाहायचा त्याला ज्या विभक्तीचा प्रत्यय लागतो ती विभक्ती त्याची आणि त्याहून त्याचा समास ठरलेला असतो पटकन मला त्याचं उत्तर द्या चला हम्म पटकन झालं मी पाणी पितो तोपर्यंत मला समजलं असेल तर थम दाखवायचा पटपट थंब थम चला पटकन थम दाखवा बर ओके <coughs> okay. आता बघा बाळ आता याच्यामध्ये एक समास आहे बघा मध्यम पदलोपी समास मध्यम पदलोपी समास हा आहे या ठिकाणी तत्पुरुष समासाचा एक प्रकार हा तर सगळ्यात सोपा आहे सगळ्यात सर्वात सोपा जर कोणता समास असेल तर मी म्हणतो मध्यम पदलोपी समास आहे बर याच्यात दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणत्या रेपोर्ट ऐकून घ्या ए ह्या नाही याच्यात दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे तुम्ही जे पदार्थ खातात त्याला खाद्यपदार्थ म्हणतात ते खाद्यपदार्थ लक्षात ठेवा जे हॉटेलमध्ये जेवायला जात असं रोज त्याला मध्यम पदरूपी समाज लवकरात लवकर येतो आणि दुसरं ठेवायचं ना ते संबंध ना ते संबंध आता हे मी आज सांगायचं का मामाच्या पुट्टीला काय म्हणते ते हे मला मामाच्या पोट्टीला काजवा म्हणते काजवा काजवा आता बघा हा सगळ्यात सोपा सगळ्यात इझी हा आहे यस व्हेरी गुड अगदी बरोबर आहे मीरा मला सांगा पट्टो हो, यदा कदाचित एखाद्या दे वेळ जर मी तुमच्या इकडे कीर्तनाला आलो किंवा व्याख्यानाला आलो ऐकून घ्या हे <laughs> म्हणले तुम्ही आमच्या इकडे आले आम्ही लगेच मोबाईल बंद करून ठेवू बर ठीक आहे करून ठेवा कदाचित जर तुमच्या इकडे पट्टो मी व्याख्यानाला आलो कीर्तन आलो कधीतरी आलो मग तुम्ही मला जेवायला बनवलं का बनवणार नाही जेवायला थोडा चहा आहे पाजणार आहे जेवण कुठं तुम्ही ल शायनिंग मारता ऑनलाईन लेक्चर मध्ये ले बोलता आम्हाला खडूस सारखं हं त्याच्यामुळे आम्ही तुमचं लेक्चर करत नसतो इतके खडूस बोलता आम्हाला गोडगोड बोलणारा मास्तर गडगड बोलणारा पाहिजे कोणतरी का नाही ते नाही जमत आपल्याला ऐकून घ्या बाणू बघा आता समजा मी तुमच्या इकडे आलो तुम्ही माझ्यासाठी काय बनवली हो पुरणपोळी मग आता याचा विग्रह काय हो एकदम सिंपल आहे तुम्ही असं म्हणता का ओ शिंदेसर ह पुरण घालून तयार केलेली पोळी खाता का हो तोपर्यंत पोळी जाई ना भाऊ ऐकून घ्या ना तुम्ही असं म्हण ना का पुरण घालून तयार केलेली पोळी खाता का शिंदेसर पुरण घालून तयार केलेली पोळी एवढं लंब बोलू नको ना या याचं नाव पहा काय ए पोट्टे हो या समासाचं नाव आहे पुरणपोळी ओके ऐकून घ्या तेव्हा ते सुमित म्हणते सर झोपताना शरबत देईन आणि वर 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 बर, बर, बर ओके ओके वा ओके वारा ओके ऐक येकेल बघा पुरणपोळी आता हा शब्द तर पहिले हा समजून घ्या रे समास समजून घ्या निस्ता रट्टे मारून अभ्यास न करे बाबा करू बघा काय म्हणतो पुरणपोळी आता मध्यम पदलोपी मध्यम म्हणजे मधातले पद नष्ट करणे बघा आता हे मधातले पद काढून टाकायचे असतात मध्यम पद मध्यम म्हणजे मधातील पद म्हणजे शब्द लोप म्हणजे नष्ट करणे आता मला सांगा मधातले शब्द नष्ट करायचे आणि हे दोन शब्द जवळजवळ ठेवायचे यालाच म्हणतात मध्यम पद लोपी समास बॅच मध्ये एकदम डिटेल मी शिकवलेले आहे आणि शिकवणार आहे येस येस एकदम डिटेल मध्ये रेकॉर्डेड बॅच हे का कोणती घ्या रेकॉर्डेड बॅच ऑलरेडी आहे साडेपाचशे रुपयाला ती साडेचारशे रुपयाला बॅच आहे आपली प्ले स्टोरवर चारशे पन्नास रुपयाला ओके आणि ही लाहू व्यस्त आपली चालूच आहे एकदम डीप मध्ये सांगत असतो मी ऐकून घ्या मधातले पद काढून टाका मधातले पद काढून टाकल्याच्या नंतरच तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे बघा तुम्ही असं नाही म्हणू शकत पुरण घालून तयार केलेली पोळी खाऊ शिंदे सर डायरेक्ट म्हणा ना पुरण पोळी खा साखर घालून तयार केलेला भात नाही तर डायरेक्ट म्हणा साखर भात कहा कितीतरी ए कितीतरी खाद्यपदार्थ आहे साखर भात दही भात दूध भात मसाला भात कितीतरी भात येतं पटापट उत्तर द्या चला सांगा पटापट तुम्ही सांगा मला कांदे पोहे म्हणजे कांदा घालून तयार केलेले पोहे व्हेरी गुड शाबास ह पहिले पहिले पदार्थ बघू पहिले बघू पदार्थ त्याच्यानंतर बघू तुमचे नातेसंबंध नातेसंबंध मी सांगणार आहे तुम्हाला मामाच्या पुट्टीला काय म्हणते कोणाला काय म्हणते हे मी तुम्हाला नातेसंबंधामध्ये संबंधामध्ये सांगणार आहे पहिले मला खाद्य पदार्थ सांग बघा चला द्या पटा, पटापट उत्तर बघा खाद्य पदार्थामध्ये काय हो साखर भात आहे दही भात आहे मसाला भात आहे हा डाळ वांगे आहेत वरण भाते शावास हा भजे 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 कोण कोणते रे ए भजेमध्ये सांगावर कोण कोणते हा भज्यामध्ये कोण कोणते तुम्हाला माहित पाहिजे भज्यामध्ये कोणते तो ए मूंग भजे ह म्हणजे मूंग घालून तयार केलेले भजे त्याच्यानंतर पालक भजे बघा किती सोपे ओ किती सोपे आ पालक भजे किती सोपे हां हां तुम्ही हॉटेलमध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे कांदा भजे मिरची भजे पालक भजे बटाटा भजे सगळेच भजे हं ऐ कितीतरी सोपा आहे भाऊ बर आता नातेसंबंध ओळखायचे आता जमजा तुम्हाला असा प्रश्न आला लगेच एवढं डोक्यात फिट करायचं समजा तुम्हाला प्रश्न आला चुलत बहीण आता लगेच तुमच्या डोक्यात पाहिजे अरे शिंदे सरने बोला था खाद्यपदार्थ आणि नाते संबंध मग खाद्यपदार्थ नाते संबंध ज्याच्यामध्ये असते त्याला कोणता समास म्हणायचं हे लगेच डोक्यात फिट पाहिजे हो लगेच 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 डोक्यात फिट पाहिजे हे बघा दोनच शब्द लक्ष विभक्तीमध्ये प्रत्येक लक्षात ठेवायचे मध्यम पदलोपी समासामध्ये बाळणं हे दोन शब्द लक्षात ठेवायचे खाद्यपदार्थ आणि नाते संबंध ज्याला खाद्यपदार्थ आणि नाते संबंध कळाले त्याला मध्यम पदलोपी समास ओळखायला फार इझी आहे फार सोपा आहे एकदम इझी आहे चुलत बहीण म्हणजे विग्रह काय चुलत्याची मुलगी या नात्याने बहीण आता एवढं लंब बोलतो का आपण शॉर्टकट बोलतो घोडेस्वार घोड्यावर बसून आलेला आहे तो स्वार हा डायरेक्ट शॉर्टकट हं माम बहीण मामाची मुलगी या नात्याने बहीण ऐ पोरीओ आत्य भाऊ आत्याचा मुलगा या नात्याने जो आपला भाऊ असतो एकदम शॉर्टकट बोलायचं आहे ऐकून घ्या म्हणजे एकदम शॉर्ट बट स्वीट ज्याच्यामध्ये आपण बोलतो बाळांनो आणि जे बोलत असताना कमीत कमी याच्यामध्ये सांगतो त्यालाच काय म्हणायचं मध्यम पदलोपी समास मग एक आहे खाद्यपदार्थ दुसरा आहे नात्यसंबंध संपलं काय अवघड आहे चला थम दाखवा पटकन पटकन मला थम दाखवा लवकर हो चुलत नवर ऐ चुलत नवरान चुलत बायको कोण असं नसतंय मानलेली बाय कोण सावत्र बायकोन मावस बायकोन हां चला पटा पट प्रियंका आता का आली इतका उशीर काय केला प्रियंका लिंक आता मिळाली का बाळा तुला पटकन सांगा प्रियंका लेट का यस चला आता बाळांनो बघा एक समास आहे या विभक्तीमध्ये ऐकाय रे तत्पुरुष समासामध्ये एक समास आहे बाळांनो बघा द्विगु समास हाही ओळखायला एवढा सोपा आहे रे मी तर म्हणतो याला पंधरा शेकंद बिल्लय झाले याला पंधरा शेकंद फार झाले फार 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 झाले याला द्विगु समासामध्ये आता इथं काय लक्षात ठेवायचं इथं एकच लक्षात ठेवा बाळांनो दोन पद आहेत का नाही ऐका ना मी काय बोलतो दोन पदामध्ये ऐका यस कांचन तुम्ही आत्ता का जॉईन झाले रे तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला मला सांगा तुम्हाला लिंक आली नाही का बाळांनो ओके ओके प्रियंका ओके बघा रे आता दोन पदामध्ये ज्या समासातलं पहिलं पद हे संख्या आहे पहा संख्या कोणती तरी संख्या असते ज्या समासातलं पहिलं पद हे कोणती तरी संख्या आहे म्हणजे संख्या विशेषण आहे ऐकून घ्या एकदम आहे यास व्हेरी गुड संख्या दिसली रे दिसली डोळे लावून तो समाज द्विगु असतो डोकंच लावायच नाही बहुरीही नसतो त्यानंतर अविभाव तर लगेच नसतो अवयभाव कसा ओळखायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे फक्त द्विगु समास ओळखण्यासाठी एकच लक्षात ठेवा जसं की पंचपाळे बघा आता लक्ष द्या पंचपाळे पहिलं पद आहे पंचन पंच म्हणजे पाच इथं पाच नावाची संख्या आहे यस याला काय करायचो पाच पाळ्यांचा समूह संपला विषय पाच पाळ्यांचा समूह काय अवघड मला सांगा पंचपाळे म्हणजे काय पाच पाळ्यांचा समूह एवढंच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पंचपाळे पंचमहाभूतो ह काय म्हणतो आपण पंचमहाभूत पाहिले बा आम्ही ह पंचमहाभूते बघा पंचमहाभूते पंचपाळे ह बघा एकदम इझी आहे होते एकदम इझी आहे एकदम सोपा आहे एकदम एकदम शॉर्टकट आहे ओके म्हणजे एकदम बघा कसं एका बाजूने आता मला काही आहे थोडासा प्रॉब्लेम आहे बर इयरफोनच्या बाहेर ऐका ना तुम्ही आता इयरफोन काढून ऐका ना रे बाळांनो ओके बघा म्हणजे ज्या समासातलं पहिलं पद जे आहे ते बाळानो या ठिकाणी संख्या विशेषणाचं कार्य करतंय त्याला म्हणायचं या ठिकाणी बाळानो द्विगु समास त्याला मला उत्तर द्या पटापटा पटापटा पटकन पटकन उत्तर द्या हम्म तुम्ही शब्द सांगा मी तुम्हाला सांगतो चला झालं झालं का यस 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 ओके बर बर पटकन उत्तर द्या ओके ओके आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की आता हा जो चौकोन आहे चौकोन आता मला कोणतरी प्रश्न विचारला सर चौकोन या शब्दाचा समाज सांगा चौकोन या शब्दाचा समाज सांगतो राजा इकडे लक्ष द्या हा चौकोन जर याचा विग्रह जर असा तुम्ही केला चार आहेत कोण बघा चार आहेत कोण ज्याला असातो असा जर विग्रह केला तर याचं बहुविरी येते बहुविरी ऐकून घ्या चार आहे ज्याला कोण असा तो असं जर केलं त्याला बहुविरी म्हणतात कांचन आली का लिंक आ? ऐकून yes, घ्या आणि याचा विग्रह जर पोरो जर तुम्ही असा केला की चार चौ कोण म्हणजे चार कोणांचा समूह तर तो द्विग होतो पण शक्यतो याला बहुविरीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे एवढं लक्षात ठेवा ओके शक्यतोवर याला बहुविरीच तुम्ही लिहायचं आहे एकूण लक्षात ठेवा मी काय बोलायला लागलो ते याचं उत्तर तुमचं काय असलं पाहिजे बहुविहीच असलं पाहिजे याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी द्विगु लिहायच्या भानगडीत पडू नका नाही तर करसाल सगळा घोळ आहे का नाही एकदा घोळ झाला की मग काय झालं सत्यानास ओके okay, चला बघा पंचारती पंचपाळे आता मात्र इथे इथं एक मेघ आहेत ऐका रे इथं बघा सप्तशृंगी आता सप्तशृंगी या शब्दाचा समास जो आहे तो कोणता येईल रे राजांनो सप्तशृंगी आहे दशानन आहे त्याच्यानंतर अष्टभुजा आहे बघा बघा आता मी काय शिकवतो इकडे लक्ष द्या ह्या नाही इथंच मार्क जातो तुमच्या परीक्षेमध्ये पेपरला ऐका मी तुम्हाला आता काय सांगितलं पंचपाळे आता पंचपाळे म्हणजे काय पाच पाळ्यांचा समूह त्याला पंचपाळे म्हणायचं पंचपाळे म्हणजे पाच पाळ्यांचा समूह पंचमहाभूते म्हणजे पाच महाभूतांचा समूह मरुद्या तिकडं सगळं सगळं खरं ऐकून घ्या पण आता मला सांगा मी अगोदर सांगितलं ज्याच्यातलं पहिलं पद संख्या विशेषण असते त्या समासाला काय म्हणायचं म्हणजे सप्तमध्ये सात आहे बघा इथं अष्टमध्ये आठ आहे त्याच्यानंतर दश मध्ये दहा आहे आणि मग हा कोणता समास होईल द्या उत्तर चला पटकन द्या उत्तर पटकन कोणता समास होईल हा हा समास होईल कोणता चला लाईक होऊन जाऊ द्या पटापटा पटापटा पटा 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 लिंक शेअर करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा हा बहुवरीही होईल का बानो हा आपला काय म्हणतो द्विगु होईल रे याच्यातच मला सांगा द्विगु होईल की बहुव्रीही होईल यस अगदी बरोबर आहे सप्तशृंगी इथं हे नाही म्हणजे एका एकाच देवीचं नाव आहे ऐका रे सप्तशृंगी हा बोविरी होतो अष्टभुजा आठ आहेत भुजा जिला असिती जिला आठ भुजा आहेत असिती विग्रह बघा काय तर आठ भुजा आहेत जिला असिती म्हणजेच बाळांनो ती अष्टभुजा हे देवी आहे म्हणून इथं ते येत नाही पंचपाळे पाच पाळांचा समूह हे चालते दशानन दहा आहे ज्याला तोंड असा तो दशानन म्हणजे बाळांनो तो रावण आहे रावण रावण म्हणून इथं तो येत नाही हो द्विगु समासामध्ये योगेश समूह येतो म्हणून या ठिकाणी इथं समूह होत नाही सप्तशृंगी म्हणजे सात शृंगांचा समूह आष्टभुजांचा समूह होत नाही हे पर्टिक्युलर एका देवीचं नाव आहे हे रावणाचं नाव आहे हे पण देवीचं नाव आहे म्हणून आता मुलं सांगताना घोळ करतात ऐकून घ्या आणि लिहितानाही घोळ करतात सत्यानाश होऊन जातो सगळ्याच्या सगळा आपला चला समजला असेल मला पटकन थम दाखवा लवकर लवकर मला थम दाखवायचा आहे की यस सर आम्हाला हे समजलेलं आहे पटकन थम दाखवा लाईक करा लिंक शेअर करत चला आणि सांगा मला एकदा लाईक होऊन जाऊ द्या पटकन की हां सर आम्हाला हे काही सगळं तुम्ही जे सांगितलं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने इथपर्यंत समजलेलं आहे पटकन सांगा मला लाईक होऊन जाऊ दे जा आता बाळ बघा ही तुम्हाला इथपर्यंत माहिती आहे की हे कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ऐकून घ्या आता मात्र एक आहे बाळांना बघा नन्य तत्पुरुष आता याच्यामध्ये एकच लक्ष ठेवाय बघा बरेच जण याला नत्र म्हणतात याच्यामध्ये एकच नक्ष ठेवा बाळांना फक्त नकारदर्शक शब्द आता बघा हा शब्द ओळखण्यासाठी काय लक्षात ठेवायचं नकारदर्शक शब्द ही त्याची ट्रिक्स आहे यस बाकी काहीच नाही जिथं नकार आहे आता हिंसा आणि अहिंसा ओके थँक्यू कांचन थँक्यू मग रे हिंसा बघा हिंसा आणि अहिंसा यस आता हिंसाला जेव्हा अ लागतो तेव्हा नकार सांगतो नकार नकार ऐ पोरगा पसंत हे आपण काय म्हणतो हा मला तुमचा पोरगा पसंत हे पसंत पोरगा आहे पसंत पण पण ऐकून घ्या रे ए पोरगा पसंत आहे पण त्या पुट्टीला आला तो पसंत नसला मग ती पोट्टी पुढे लावते ना ना म्हणजे नकार म्हणजे आम्हाला तुमचा पोरगा ना पसंत आहे ना पसंत आहे म्हणजे त्याला नेऊन एखाद्या इरीट टाका नाही ते कुठं टाका आम्हाला काही घेणं देणं नाही आमच्या पोट्टीला ते पोट्ट पसंत नाही आहे तो नाग आहे तो मोर आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे म्हणजे मुलगा काय आहे हो नापसंत आहे ओके बघा आपण काय म्हणतो इलाज त्या गोष्टीला इलाज आहे इलाज आणि इथं जर ना लावलं तर ना इलाज आहे ती गोष्ट शक्य आहे इथं अ लावलं तर ती गोष्ट अशक्य म्हणजे जिथं आहे नकार दर्शक भाव जिथं नकारात्मक रूप सांगितलेलं असते जिथं नकारात्मकतेकडे आपण या ठिकाणी वाटचाल करतो तेव्हा त्याला नकारदर्शक म्हणतात त्या एवढं तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे नाईला जसे म्हणजे इथं नकारदर्शक आहे इथं कुठल्याही गोष्टीची पॉझिटिव्हनेस नसतो आणि असं जरी तुम्ही ओळखलं बाळणं बघा म्हणजे समाज ओळखण्याच्या सोप्या सोप्या ज्या स्ट्रिक्स येतात ह्या अशा असतात तुम्ही त्याला अभ्यास थोडासा करा ओके थोडस त्याला समजून अभ्यास करा त्याला उमजून अभ्यास करा त्याला बघून अभ्यास yes, करा आणि एवढा जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात यस आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत एकदा पट पट पटपट लाईक करा या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा हे आपण या ठिकाणी बघणार आहोत राहिलेलं अजून दुसरे समाज कसे ओळखायचे हे आपण सेकंड पार्टमध्ये समोरच्या भागामध्ये बघूयात यस चला आता मला लगेच पुढच्या बॅचचे लेक्चर आहे बॅचमधल्या मुलांचं सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा ओके येस यस कांचन थँक्यू यू समास आता कुठं सर मला समजायला लागला धन्यवाद महानो अच्छा लिंक येत नाही का रामेश्वर रामेश्वर ज्या मुलांना लिंक येत नाही ते मला एकदा सांग बर पटकन बघा बेल नोटिफिकेशन ऑन केलेलं आहे का तू ऐ बेल नोटिफिक घंटा दाबून त्याला ऑलमध्ये केलेला आहे का रामेश्वर रामेश्वर ते पहिले मला सांग ऑल केलेलं आहे का ऑल केलेलं असेल तर मला पटकन सांग बोला ना सर हां बेल नोटिफिकेशन ऑन करा किती जणांची ऑन आहे तरी सुद्धा येत नाही अशा मुलांनी मला पटकन सांगा पटकन सांगा हां यस राजू फिर मिलिंगे पट मला बोला किती मुलांचा तसा प्रॉब्लेम आहे बऱ्याच मुलांना गेली काही दिवस झाले लेक्चर येत नाही आहे श्याम तुला पण लेक्चरचं नोटिफिकेशन ऑन आहे का पहिले बेल नोटिफिकेशन ऑल ऑन आहे का ते बघा ते जर ऑल असेल तरच येत आहे चला पटकन द्या उत्तर लवकर लवकर चला हो मिळेल 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 अजय अजय ते पण मिळेल सगळं काही तुम्हाला मिळणार आहे आपल्या लेक्चरमध्ये लेट येत आहे का बरं ठीक आहे युट्यूब अपडेट करून घ्या मग तुम्ही ओके ओके हो नेक्स्ट लेक्चरसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे जोपर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होत नाही बघा तुम्हाला चॅटबॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तोपर्यंत तुम्हाला यस काही समजणार नाही तुम्ही एक आपला स्पेशल टायमिंग ठरवला जाईल तर मागे जसं आपला आठचा टायमिंग होता बघा आठ ते नऊ हा माग आपला टायमिंग होईल पण आता हा बॅचला दिल्यामुळे थोडंसं आपला टाइमिंग, टाइमिंग हा मागे पुढे होत आहे त्यामुळे काळजी करू नका ओके नाही तर आपला डेलीचा टायमिंग हा आठ ते नऊ आहे लेक्चरचा ओके यस व्हेरी गुड बाय नो चला आपण या ठिकाणी थांबूया तसा आपला ॲक्च्युअल टाईम आठ ते नऊचा आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑन केल्याशिवाय तुमच्याकडे लिंक येणार नाहीत विश ऑल द बेस्ट टेक केअर बाय चला आपण थांबूया विश्व मराठी ॲप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करा का तर त्याच्यावरती फार महत्त्वाचं असं तुम्हाला ऑफर्स मिळतील थांबूया आपण ओके चला बॅचमधल्या मुलांचं लगेच लेक्चर होईल